दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवरती आता पावसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस जर कमी प्रमाणात पडत असला मात्र 2 ते 3 वेळा पाऊस आल्यानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे गाडीवरती पडलेले थेंब आणि आता अजूनही हा जो पाऊस आहे तो सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी लागलेले दुकानं असो किंवा शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर असो अशा पद्धतीने पॅक झाकलेले आहेत. मात्र अनेक शेतकरी जे आहेत ते खाली झोपतात. हे पॅक केलेलं आहे मात्र जे पाणी आहे, जो पाऊस आहे त्याला सुरुवात झाल्यामुळं आता एक प्रकारे भीती आहे. कारण लाखाच्या वर या ठिकाणी शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारे भीती जरी असली तरी शेतकरी या ठिकाणी उपस्थित असल्या तुम्हाला पाहायला मिळत असं. 2 ते 3 वेळा थोडा थोडा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. मात्र जर जास्त पाऊस आला तर एक प्रकारे या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ शकते अशी परिस्थिती आहे. सध्या तरी कमी प्रमाणात पाऊस पडतोय, भुरभुरीचा पाऊस आहे. या ठिकाणी तुम्हाला गाडीवरती पडलेले हे थेंब दिसत असतील. यावरून लक्षात असेल की पाऊस किती आहे. पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी शेतकऱ्यांसाठी हे एक प्रकारे धोकाचंच आहे. कारण शेतकरी जे आहेत ते रस्त्यावरती जमिनीवरती झोपले आहेत. पाजी यहाँ पे है, हम उनसे बात. पाजी बारिश आ रही है? हाँ जी मामूली जी, मामूली थी, लेकिन अगर ज्यादा आ गई तो परेशानी होगी. परेशानी तो होती है, परेशानी हो जाएगी. इतने सारे किसान हैं तो ज्यादा परेशानी बढ़ेगी. परेशानी तो सभी को होती है बारिश में. फिर अभी क्या करेंगे ज्यादा आई तो? और ट्रालियां हैं, ट्राली के ऊपर तिरपाल पाए हुए हैं. तो इसका तिरपाल पाए हुए हैं तो इसके बीच में सो जाएंगे. लेकिन किसान तो 1 लाख से भी ज्यादा है. सभी ने प्रबंध किया हुआ है थोड़ा 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 थोड़ा. घर जैसी मौत नहीं होती जो घर में रह के होती है. सोल तो ये आंदोलन है, आंदोलन में तो ऐसे होता है. बारिश आ जाए फिर भी कुछ हो जाए फिर भी आप डटे रहेंगे? हाँ डटे तो रहेंगे. जितना चले ये काले कानून जो वापस नहीं होते उतना जो डटे रहेंगे हम. किस कोई बंदे यहाँ से बात. पाजी बारिश आ रही है तो कोई दिक्कत नहीं आ रही जी. तरपाली सब एक ट्राली बनी हुई है, बैठने के लिए जगह है, सोने के लिए बहुत अच्छी. 1 लाख से भी ज्यादा किसान है यहाँ पे. हाँ जी थोड़ी बहुत तो दिक्कत आएगी. कोई दिक्कत नहीं आएगी. जो आया अपना अरेंज करके आया. आया है बिल्कुल जी. अगर ज्यादा आती है तो जो नीचे लोग सोते हैं उनका परेशानी. कोई प्रॉब्लम नीचे सो नहीं रहे. सभी ट्राली में इतनी इतनी स्पेस है अभी हम बैठ सकते हैं. कोई टेंशन नहीं. दिक्कत भाजी बारिश आ रही है. बस क्या बात है, हमारे पास ट्राली है अभी तरपाल लेकिन थोड़ा थोड़ा तो आ रहा है अभी. पानी तो कोई बात नहीं, हम ड्यूटी कर रहे हैं अपना. गुरदासपुर तो ड्यूटी कर रहे हैं हम लोग. हम सारी रात ड्यूटी करेंगे, बैठेंगे, ख्याल रखेंगे, दुनिया का ट्राली का ख्याल रखेंगे. बारिश बढ़ गई तो भी वापस नहीं जाएंगे. कोई बात नहीं, हमको कोई किसी का परेशानी कोई नहीं. कोई परेशानी हम जो लोग नीचे सोते हैं उनके लिए उसको कोई परेशानी नहीं. हम इसके आंदोलन लड़ने आए हैं. हम इसका जो है ना मोदी ने सरकार ने जो काले कानून किए आ यह अं विरोध करने आए हैं. हम कोई गल नहीं, बस हट जाएगी, कल हट जाएगी, परसों हट जाएगी, कोई बात नहीं. कि आंदोलन लड़ने आए हैं. हम इसका जो है ना मोदी ने सरकार ने जो काले कानून किए आ यह अं विरोध करने आए हैं. हम कोई गल नहीं, बस हट जाएगी, कल हट जाएगी, परसों हट जाएगी, कोई बात नहीं. कोई बात नहीं. पावसाला थोड़ी बहुत सुरुवात झाली आहे. मध्ये पाऊस येतोय, बंद होतोय. मात्र हे शेतकरी जे आहेत आम्ही घाबरणार नाही. आम्ही या ठिकाणी राहणार आहे. मोदी सरकार जोपर्यंत हे कायदे परत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी राहू असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाजी काळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, दिल्ली, सिंग बॉर्डर.